संत ज्ञानेश्वर उड्डाण पूल म्हणजेच लालबाग उड्डाण पूल। सोमवारी या पुलावर दोन्ही बाजूला भेगा दिसून आल्या आणि हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। तर दुसरीकडे त्याच वेळी घोडबंदर येथील वर्सोवा उड्डाण पूल ही धोकादायक असल्याचं समोर आलं। या दोन्ही घटनांमुळे उड्डाण पुलाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। 2010 लालबाग पुलाचे काम सुरू असतानाच पुलाचा भाग कोसळला आणि त्याच वेळी या पुलाच्या बांधकामांच्या दर्जावर प्रश्न निर्माण झालाय। कंत्राटदाराला 5 लाखाचा दंडही ठोठावण्यात आलाय। पण 2011 पुलाचं उद्घाटन होऊन काही तास होत नाही तोच पुलावर खड्डा पडल्याने पूल चर्चेत आला। त्या दिवसापासून आजपर्यंत या पुलाच्या बाबतीत दुर्घटनांची मालिका सुरूच आहे। माझ्यामध्ये जास्त निष्काळजीपणा आणि परफेक्शन त्याच्यावर पुरेसा भर न दिल्यामुळे या गोष्टी होतात। तुमच्या फ्लायवर तर आयुष्य कमीत कमी 30 ते 50 वर्ष पाहिजे आणि तेव्हा ते आपण आधीच मग प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करता केला पाहिजे। आता आपला देश मॅच्युअर झालेला आहे, वी आर आता काही जुना भाग असलेले देश आहे, नवीन तंत्र वापरली जातात, तेव्हा काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। लालबागच नव्हे तर सायन, किंग सर्कल, कलानगर, खेरवाडी, दिंडोशी अशा अनेक उड्डाणपुलांची अल्पावधीतच दुरावस्था झाली आहे। खूप खर्च करतो आपण, पण बारक्यासारखं गोष्टीवर दुर्लक्ष होतो। सिमेंट स्टील बार जे असतात त्याच्यावर सिमेंटनी कम्प्लीट कव्हरिंग केलं पाहिजे आणि आधी ते सगळे स्वच्छ केले पाहिजे, म्हणजे त्याला गंज चढत नाही। पण जरा कुठे त्याला सूर्यप्रकाश दिसला किंवा पाणी लागलं ते गंजा सुरू होतो। कामामध्ये हलगर्जीपणा प्रकल्प राबवणाऱ्या यंत्रणा आणि कंत्राटदाराकडून होत आहे, त्यातच बांधकामाचा दर्जाही चांगला नसल्याचं समोर येत आहे। त्यामुळे 40 ते 50 वर्षांसाठी बांधलेले पूल एका वर्षातच खराब होत आहे। एखादी मोठी दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झालाय। मुंबई लाईव्ह।